तर नमस्कार मित्रांनो, तर 12 पैकी तुम्हाला येत नसेल विजिटिंग कार्ड करता येत असेल किंवा कोणाला येत नसेल, माहीत नसेल की कसं करतात काय करतात. मी म्हणेल की तुम्हाला एक हे मोबाईलमध्ये पण करता येऊ शकतं विजिटिंग कार्ड. ट्राय करून बघा एकदा मोबाईलमध्ये, जर कोण मोबाईलमध्ये तयार करत असेल तर बघा फोटो पेवरतून. ओके, तर मित्रांनो चॅनल कोण असेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बॅकॉन प्रेस करा विसरू नका, कारण अशाच प्रकारचे खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनही असतो. आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो ते जे विजिटिंग कार्ड असतं, आता तुम्ही बघितलं तर स्क्रीनवरती बघा, हे आपण आज विजिटिंग कार्ड तयार करणार आहोत. हे विजिटिंग कार्ड म्हणजे लोगो पण तुम्हाला दाखवणार मी बनवून. आता नॉर्मल लोगो बनवू आपण लगेच तात्पुरता लोगो बनवू आणि त्याबरोबर विजिटिंग कार्ड पण तयार करू, जे साईज पण सांगणार आहे आणि तुम्हाला सांगतो पुढे जाऊन सगळं व्यवस्थित. तर इथे एक न्यू पेज क्रिएट करू, पेज क्रिएट करू नॉर्मल. तर आत्ता आपल्याला पहिला लोगो बनवायचा, तर लोगो बनवण्यासाठी नॉर्मल 2000 पिक्सल बाय 2000 पिक्सल साईज घेऊ. ओके, आणि डायरेक्ट एक सर्कल ड्रॉ करू, म्हणजे एक नॉर्मल लोगो तयार करू. आपल्याला हा डेमो बॅनर आहे मित्रांनो, डेमो तुम्हाला शिकवतो आहे फक्त व्यवस्थित कसं करता येईल. ओके, तर एक नॉर्मली किंग्स नाव घेतो मी फक्त, असं किंग्स मेन्स वेअर असं नॉर्मल नाव लक्षात आलं एकदम असं की एक नाव घ्यावं, तर हे नाव घेतलं आहे किंग्स. तर त्यामधला के आपण घेऊ, के. ओके, के घेतलं आहे आणि ते व्यवस्थित लावूया. ओके, तर तुम्हाला दाखवतो मी पहिला. आणि एक जो सर्कल आहे त्या सर्कललाच कॉपी करू, कंट्रोल जे. ओके, आणि त्याचा कलर आपल्याला घ्यायचा आहे, लाईट घेऊ किंवा पहिल्या आधी व्हाईट घेऊ, व्हाईट कलर. कंट्रोल टी करा, त्याला वॉर्प करू आणि त्याला थोडंसं व्यवस्थित असं डायवर्ट करू, थोडंसं खालणं वगैरे. ओके, एका साईडने पहिलं खाली ओढून घेऊ, व्यवस्थित पहिले करून घेऊ ॲडजस्ट. हां बा, ठीक आहे. ओके, आणि ह्याला क्रिएट क्लिपिंग मास पेजच्या वर आपल्या त्या सर्कलच्या वरती. ओके, त्या सर्कलच्या वरती झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, ह्याच्यावरती एक अजून एक नॉर्मल कलर घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता जे आपण जी एक व्हाईट तयार केलेलं आपण जे व्हाईट बॅकग्राऊंडची खालची जी, तेच आपल्याला कॉपी घ्यायचं आहे. त्याला पण सिम्पलमध्ये क्रिएट क्लिपिंग मास करायचं आहे. आणि ह्याचा कलर आपल्याला घ्यायचा आहे, हा जो डार्क आहे हाच कलर घ्यायचा आहे. नॉर्मल त्याला खाली ड्रॅग करायचं एक प्रकारे. ओके, आणि जो हा कलर आहे मागचा तो आपण चेंज करू, थोडासा नॉर्मली लाईट घेऊ कलर. ओके, हा ठीक आहे, हा कलर घेतलेला आहे. आणि याला आपल्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे, ओव्हरले. ओके, असा एक नॉर्मली के एक असं एक लोगो आपण झालेलं आहे. म्हणजे एक फक्त किंग्स म्हणलं की आपल्याला एक आठवतं की मुकुट राहतो, मुकुट. तर आपण एक मुकुट ॲड करू. तर माझ्याकडे ब्रश येतो, मी ब्रश तयार केला होता, तो तुम्हाला दाखवतो. हा तो मुकुट आहे, ते बघा 4 मुकुट आहेत, त्यातला आपल्याला एक घ्यायचा आहे कुठला तरी. तर नॉर्मल हा घेऊ आपण, कुठला तरी वरचा घेऊ. ओके, आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे, कंट्रोल जे, हे खालचं कट करू. आपल्याला एवढंच लोगो पाहिजे वरचा. आणि त्याला काय करायचं मित्रांनो, सिम्पलमध्ये इथे व्यवस्थित लावायचं. ओके, आणि ह्याला नॉर्मली असं वॉर्प करून व्यवस्थित ॲडजस्ट करायचं सर्कलला त्या. आणि ह्याचा कलर तुम्ही हाच घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथलाच कलर असा पिक करा, तुम्हाला जर चांगला वाटतो तो. ओके, असा कलर पिक केला आणि याचा फक्त खाली काय करायचं, आपल्याला नाव ॲड करायचं. तुम्ही सिम्पलमध्ये किंग्स असं नाव ॲड केलं. ओके, इथे व्यवस्थित सेंटरला ॲड केलं आणि सिम्पलमध्ये खाली एक मेन्स वेअर ॲड करू फक्त, मेन्स वेअर. मेन्स वेअर ह्याचा वाटल्यास फॉन्ट चेंज करू आपण, जरा पॉपिन्स हा फॉन्ट घेऊ, थोडासा बोल्ड घेऊ नॉर्मल, आणि जरा कॅपिटल घेऊ, कॅपिटल करू फॉन्ट, चांगला वाटेल. आणि छोटा करू, व्यवस्थित लावू फक्त. ओके, असा लोगो एक नॉर्मली आपण लोगो तयार केला. सिम्पल काय करायचं आपल्याला, हे डायरेक्ट ग्रुप करा किंवा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. डायरेक्ट आपण डायरेक्ट कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू, आपल्याला
नॉर्मली डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू आता. पण पहिलं आपल्याला काय करायचं मित्रांनो, पहिलं पेज क्रिएट करू आपण. जे विजिटिंग कार्डसाठी पेज असतं ते पेज क्रिएट करू. तर इथं बघा, एक पेज क्रिएट केलं आहे मी. इथं बघा, 3.5 इंचमध्ये करायचं, फक्त आपल्याला इंचमध्ये करायचं आहे. 3.5 इंच बाय 2 इंच असं एक पेज आहे. त्याचं रेझोल्युशन आपण 300 घेऊ. 300 रेझोल्युशन घेतलं. कलर सेम वाई का गॅप प्रिंट करणार असेल तर, आता RGB नॉर्मली मी आपल्या ह्यासाठी पाहिजे, स्क्रीनसाठी पाहिजे, तर मी नॉर्मली RGB ठेवतो. तुम्हाला जर प्रिंटला द्यायचं असेल तर ते सेम वाई का घ्या. तर पेज क्रिएट केले तर आपल्याला एक रेक्टँगल टूल घ्यायचं आहे. सिम्पलमध्ये असा रेक्टँगल टूल घेतला आणि मित्रांनो सिम्पलमध्ये त्याला तोच कलर देऊ. तुम्ही कलर असं काय नाही की तुम्हाला कुठला कलर, जो तुमचा जो ब्रँड असेल, तर आपण असा नॉर्मली एक ब्रँड तयार केला तर त्या ब्रँडच्यानुसार तुम्ही कलर घ्या, तुम्हाला कसा वाटतो आहे तो. मी आत्ता हा नॉर्मली असा एक घेतला आहे कलर. तर हा जो पॉईंट आहे कंट्रोल दाबून ठेवले मी, आणि हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला फक्त सिम्पलमध्ये हे असं तुम्हाला ॲडजस्ट करायचे, पुढं करा किंवा कसेही. ओके, आपण जरा थोडंसं मागं घेऊ, थोडंसं नॉर्मल. ओके, कंट्रोल टी हे जरा थोडंसं पुढे घेऊ आपण, नॉर्मल थोडंसं, हे जरा थोडंसं मागं. ओके, अशा पद्धतीचं केलं. त्याला कंट्रोल जे करा, कॉपी घ्यायची त्याची, खाली घ्या त्या पे लेअरच्या, कंट्रोल टी करा आणि परत हे जरा थोडंसं पुढं घ्या. ओके, कलर चेंज करणार, त्याचं कळणार नाही. थोडं आपलं कलर चेंज करू, कंट्रोल टी वर्क करा वाटल्यास, नाही तर असं थोडंसं बघा तुम्हाला कसं ॲडजस्टेबल वाटतं तसं. ओके, तर असं ठीक आहे, हे चांगलं वाटतं आहे. आता आपला जो लोगो आहे तो लोगो घेऊ. आम्हाला कलर व्हाईट घ्यायचा मित्रांनो, तर मी हा कलर व्हाईट घेतो. व्हाईट मला व्हाईट कलर पाहिजे मला. आणि जी बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड आपण क्रिएट करू पहिली. इथनं मी एक ॲडजस्टमेंट लेअर सॉलिड कलर घेतो, तोच घेतो वाटल्यास हा थोडासा डार्कमध्ये. ओके ठीक आहे, आता आपल्याला मित्रांनो फोटो घ्यायचे, जरा एक दोन फोटो घेऊ. डाउनलोड तुम्हाला दाखवतो. डाउनलोडमध्ये हा फोटो आहे बघा, एक आहे तुम्हाला दिलेले आहेत, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करा. तर सिम्पलमध्ये फोटो इम्पोर्ट होईल. फोटो इम्पोर्ट झाला आहे की डायरेक्ट पेजवरती ड्रॅग अँड ड्रॉप, पेजवरती झाली व्यवस्थित. आता बघता काय करू आपण, लावू व्यवस्थित. हे आपल्या बॅकग्राऊंडला ठेवायचे आहेत, ह्यासाठी मी टाकलेत मागं ते. आणि ह्याची ह्याला आपल्याला ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट इफेक्ट द्या कुठलाही, तर मी सॉफ्ट लाईट इफेक्ट देतो नॉर्मल. आणि त्याला फिल्टरमध्ये जाऊन, ब्लरमध्ये जाऊन थोडासा ग्लॉसी इफेक्ट देतो. ग्लॉसी नॉर्मल ते थोडंसं चांगलं दिसतं, ग्लॉसी इफेक्ट. आणि त्याची ओपेसिटी नॉर्मली कमी केली मी. ओके, आता चांगला इफेक्ट आलेला आहे. आता जो आपला लोगो आहे तो लोगो घेऊ आपण. पहिला डायरेक्ट मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो पेजवरती. कंट्रोल टी करा, छोटो करू जरा त्याला लोगोला, त्या आपल्या त्या पेजच्या वरती घेऊ. कंट्रोल टी व्यवस्थित बघ, इथे एका कोपऱ्यात लावा. ओके, कसं लावता येईल बघा तुम्हाला. आता एक टेक्स्ट फाईल आहे, ती टेक्स्ट फाईल इम्पोर्ट करतो मी. टेक्स्ट फाईल ही, ती टेक्स्ट फाईल आहे सिम्पलमध्ये. ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती, कंट्रोल टी छोटं करू जरा थोडंसं. ओके, आणि इथं व्यवस्थित लाव, असं एका साईडला लावा. ते कॉन्टॅक्ट, जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तो कॉन्टॅक्ट नंबर. डबल क्लिक, कलर चेंज, व्हाईट घेऊ कलर, कारण की मागं डार्क कलर, त्यात व्हाईट कलर उठून दिसेल. आणि इथला पण कलर बघा तुम्हाला कुठला चांगला वाटतो आहे तो. आता इथं बघा, तुम्हाला जो कुठला चांगला कलर वाटेल मॅच होईल असा, तो कलर तुम्ही ठेवा. ओके, तुम्हाला थोडासा हा नॉर्मल चांगला वाटतो आहे. तर बघा, मी नॉर्मली फक्त तुम्हाला दाखवतो आहे करून, कलरचं एवढं मी व्यवस्थित घेतला नाही आहे. तुम्ही बघता कलर व्यवस्थित वापरा मित्रांनो घेताना. ओके, आता हे जे टेक्स्ट आहे, हे जे काही आपण फॅसिलिटी म्हणू, टी शर्ट काय काय तुम शॉपमध्ये अवेलेबल आहे ते टाकायचं आहे तुम्हाला. ओके, आणि वाटलं तिथं फोटो पण टाकू आपण. ओके, इथं असं तुम्ही टाकू शकता, असं टाकू शकता. आणि सिम्पलमध्ये एक नॉर्मल टेक्स्चर घेतो, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, तुम्हाला टेक्स्चर दाखवतो. ते क्लॉथ, हे क्लॉथचं टेक्स्चर आहे, तुम्ही टाका एक चांगला इफेक्ट येईल. आता कुठे टाकायचं ते तुम्हाला सांगतो मी. पेजवरती ड्रॅग अँड ड्रॉप. ओके, आणि जे व्हाईट टेक्स्चर आहे आपलं त्याच्यावरती क्रिएट क्लिपिंग मास्क, हे जे व्हाईट टेक्स्चर आहे, आणि त्याला थोडंसं ओपेसिटी नॉर्मली कमी करा.
ते क्लॉथचा म्हणजे एक कापडाचा इफेक्ट येईल आणि ते चांगलं दिसेल। हा बघा कलर चेंज करून, थोडासा आपण चेंज करू कलर, थोडा चांगला वाटत नाही मला। ओके हा ठीक आहे, नॉर्मल ठीक आहे, आत्ता बोलता ठीक आहे। तर मित्रांनो इथं बघा एक चांगला इफेक्ट क्रिएट झालेला आहे। आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जरी फोटोशॉपवरती जर विजिटिंग कार्ड करत असाल तर तुम्हाला मी एक सजेस्ट करेल की शक्यतो तरी इलस्ट्रेटरवरती करा। लोगो पण आणि विजिटिंग कार्ड पण, जे क्वालिटी चांगली राहते। शक्य असं काय नाही तुम्हाला फोटोशॉपवरती होतो विजिटिंग कार्ड, पण आपल्याला जर चांगलं आणि क्वालिटी करायचं असेल, म्हणजे जास्त क्वालिटी, म्हणजे फॉन्ट आहे जे थोडेसे फाटल्या जे फॉन्ट असतात, इथे फॉन्ट बघा एक मिनटं तुम्हाला दाखवतो, झूम केलं की कसे जरा ब्लर होतात बघा इथं, हे ते ब्लर तिथं इलस्ट्रेटरमध्ये होणार नाही आहेत। तर तुम्ही शक्यतो तरी इलस्ट्रेटर आणि लोगो पण म्हणलं मी, तर लोगो बघतो तुम्हाला नॉर्मली ह्याच्यावरती करून दाखवला, पण तुम्हाला मी कधी पण सजेस्ट करेल की शक्यतो तरी तुम्ही इलस्ट्रेटरवरती करा। जर तुम्हाला फक्त हे जर बॅकग्राऊंड वगैरे जमत नसेल तर शक्यतो ती फोटोशॉपवरती करायची, आणि तीच हे जर टेक्स्टचं काम आहे, लोगोचं काम आहे, आणि जर अजून काही इफेक्ट असेल ते इलस्ट्रेटरवरती करायचे, आणि ते विजिटिंग कार्ड भारी होऊ शकतो। आता आपली एकच साईड झाली तर तुम्हाला दुसरी साईड, म्हणजे असं करायचं आपल्याला दुसऱ्या साईडवर आपल्याला काय टाकायचं नाही, दुसरी साईड नॉर्मली क्रिएट करायची, त्याचा कलर व्हाईट ठेवायचा आणि तो लोगो इम्पोर्ट करायचा आपला, जो लोगो आहे तो लोगो आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू त्याच्यावरती। ओके कंट्रोल टी, एवढं फक्त करायचं आपलं, बाकी काय करायचं नाही। ओके ही ती बॅक साईड असणार आहे, ह्याला वाटलं सेंटर घ्या, इथं बघा सेंटर घेऊ आपण त्याला लोगोला। ओके हे सेंटर आहे, असं आपले दोन्ही साईड झालेले आहेत। असे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवर पण करू शकता, का वेगळं नाही आहे, फक्त साईजचा मला वाटतं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण बाकी काय सगळं सेम आहे, तुम्ही मोबाईलवर पण करू शकता। ओके तर मी त्यांना चॅनल कोणी असेल ते सबस्क्राईब बटन दाबा, शेअरची बिल कमी प्रेस करा विसरू नका, कारण अशा प्रकारच्या खास फोटो तुमच्याकडे घेऊन असतो। आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करा विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या